मिरजेत आम आदमी पार्टीच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर चड्डी बनियान घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या डिझेल पेट्रोल दरवाढीचा निषेध करत मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने चड्डी बनियान घालून सरकारचा निषेध करत अनोखे आंदोलन करण्यात आले. महागाई दरवाढीमुळे जनता होरपळून निघत आहे, त्यामुळे या केंद्र सरकारचा निषेध करत आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरकारच्या विरोधामध्ये बोंब मारून आंदोलन करण्यात आले आहे. मी निसार मुल्ला, आप युवा आघाडी सचिव. आज आमचं बीजेपी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन चालू आहे. ज्या 2014 निवडून आलेली सरकार ज्या मुद्द्यावर निवडून आली तो मुद्दा होता की 36 रुपये लिटर आम्ही तुम्हाला पेट्रोल देऊ. आज या बीजेपी सत्तेनं आम्हाला असे दिन दाखवलेले आहेत, आज 100 च्या पार आम्हाला पेट्रोल घालावं लागत आहेत. सर्वसामान्य जनता करोनाच्या निसर्गरम्य करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेजण वैतागलेले असून तरी केंद्र सरकार या लोकांना दिलासाचं आश्वासन न देता उलट कर्जाच्या भारात पाडत आहे. सतत बँका लोकांच्या पाठीमागे लागलेल्या आहेत, सतत इतर कर्जदारे कर्जे लोकांच्या पाठीला लागलेले आहेत, तसंच केंद्र सरकारचा पण फटका गोरगरीब जनतेला लागलेला आहे. मला या बीजेपी सरकारला सांगायचं आहे की तुम्ही सांगितलेल्या आश्वासनापुरता काम न केला आणि उगाचच जनतेवर तुम्ही कर्जाचा भार लादत आहे. पेट्रोल दरवाढीत असो, खाद्यपदार्थात तेल दरवाढीत असो व इतर शेतकरी वर्गाचा प्रश्न असो की इतर काही असो, ते न करता तुम्ही रिसर काय असेल ते जनतेबरोबर न्याय केला पाहिजे, एवढीच मागणी करतो या आंदोलनामार्फत. आज पेट्रोल दरवाढी 101 च्या वर झालेली आहे. 101 वर झाली असून सामान्य जनतेनं याचा फटका बसला आहे फारच. तर आज आम्ही चड्डी बनियानवर आंदोलन करून या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत सगळं आंदोलन आमचं चालू आहे. या आंदोलनामार्फत आम्ही केंद्र सरकारनं सांगत आहे की तुम्ही अन्यथा या दरवाढीवर लक्ष द्या, तुम्ही दरवाढी कमी करा, आम्ही आंदोलन बंद करू. सांगितल्याप्रमाणे आश्वासनाप्रमाणे तुम्ही काम करा.